नाशिक शहरात दफनभूमीसाठी जागा मिळावी अशी मुस्लिम समाजाची जुनीच मागणी आहे। त्यात गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना आणि तत्सम आजारामुळे मृत्यू पावणाऱ्यांची संख्या वाढत चालली, परिणामी स्थानिक दफनभूमीमध्ये जागेचा अभाव निर्माण झाला आहे। मात्र दिवसेंदिवस जागेची निकट भासू लागल्याने दफनभूमीसाठी जागा मिळावी अशी मागणी होते। त्यामुळे आणि हे कब्रस्तान जिथं मी उभा आहे, हे कब्रस्तान 800 वर्षपूर्वीचं कब्रस्तान आहे। या ठिकाणी आता हजारो मयत दफन झालेले आहे आणि जागाचा अभाव असल्यामुळे आणि कोरोनाचं ते बॉड्या दफन करण्यासाठी या ठिकाणी फार अडचण येते आणि जागेचा अभाव आहे आणि शहरामध्ये वाढती लोकसंख्या आणि मयताची लोकसंख्या आहे, याच्यामध्ये फार पेच निर्माण झालेला आहे। यासाठी शासनाने या ठिकाणी ज्या मुस्लिम समाजासाठी काही आरक्षण ठेवलेलं आहे जागेसाठी, जसं नानावलीच्या भागात आहे, वडागाव, त्या ठिकाणी कब्रस्तानसाठी आरक्षण ठेवलेले आहे। मागे काही नगरसेवकांनी मी माग 2-5-10 वर्षापूर्वी याच्यासाठी धावपळ केली होती, परंतु त्या मागेनंतर कोणी त्याच्या मागे पेंडिंग पडल्याचा विषय आणि आत्ता जागेचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे आता जागा लोकांमध्ये आता प्रत्येक कब्रस्तानमध्ये दफन करण्यासाठी ज्या अडचणी येतात, या अडचणीमध्ये ट्रस्टी यांचे फार हालू राहिले, कारण की ते बाहेरगावचे बॉड आहे, बाहेरगावी नेता येऊन राहिले, त्यांना इथं दफन करावं लागू राहिले, स्थानिक लोकांनाही जागा कमी पडू राहिली, त्याच्यामुळे शासनाने याची दखल घ्यावी आणि या ठिकाणी कब्रस्तानचा मार्ग कुठेतरी सुकर करावा। गुड्डू शेख, दिशानुज, नाशिक।